नुकत्याच आता अजून निकाल चालू आहेत, निकाल थोडे वर खाली होतील किंवा वाढतीलच, पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा या देशाच्या सर्वसामान्य जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. ज्या विश्वासाने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं निर्माण झालं, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित ज्या कारणामुळे आले, ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले, त्या नेतृत्वाला देशाने देखील पाठिंबा दिला हेच या निकालातून स्पष्ट झालं. आणि जेवढे आरोप मागच्या कित्येक दिवसांमध्ये आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले, मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्या सगळ्यांना आज या देशाच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आमच्या सगळ्यांच्या वतीने फार अभिनंदन आहे. आणि ह्या निकाल 2024 या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार हे स्पष्टपणे सिद्ध करते. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार ज्या क्षमतेनं ज्या ताकदीनं आज काम करतंय, निश्चित जनतेचं सरकार म्हणून आज सर्वांसमोर जात आहे. आणि मग त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये देखील आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आज आपल्याला काम करताना पाहायला मिळतंय. आणि म्हणून आजचा जो निकाल लागला त्याचा एक आनंद व्यक्त आज नगरकरांच्या वतीनं या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज केला गेलेला आहे. आणि निश्चित जो आज 5 राज्यांचा निकाल असताना आज आपल्याला 4 राज्यांचा निकाल महायुतीच्या बाजूने पाहायला मिळाला आहे, एनडीएच्या बाजूने पाहायला मिळाला. आणि एनडीएची बैठक गेल्या काही एक महिना 2 महिन्यापूर्वीच आपल्याला दिल्ली येथे पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणून ती एनडीए एक जे सरकार या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, त्याचप्रकारे आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीच्या रूपानं पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आज शिक्कामोर्तब होतो आहे की पुन्हा जसं आज ह्या 5 राज्यांच्यामध्ये 4 राज्य एकतर्फी आपल्याला लागलेले पाहायला मिळतात, तशाच प्रकारे 24 लोकसभा असेल किंवा 24 विधानसभा असेल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा खात्री आजच्या निमित्तानं आज आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतील. त्यामुळे निश्चित मी सर्व आज खरं तर हे महायुतीचं एक चांगलं यश मानून सर्वांचंच अभिनंदन या निमित्तानं करतो.